स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। खोची शर्यतीत बाबासाहेब पाटील यांची बैलगाडी प्रथम। भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत खोचीच्या बाबासाहेब पाटील यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवला। द्वितीय क्रमांक दानोळीच्या अमर शिंदे यांच्या बैल जोडीने, तर तृतीय क्रमांक खोचीच्या वैभव पाटील यांच्या बैल जोडीने मिळवला। जनरल घोडागाडी शर्यतीत प्रथम क्रमांक खोचीच्या मीरासाहेब मुलाणी यांच्या घोडागाडीने, द्वितीय हणमंत चव्हाण सावर्डे व तृतीय क्रमांक बंडू मधाळे इचलकरंजी यांच्या घोडागाडीने मिळवला। जनरल बिंदाती खोण शर्यतीत अनुक्रमे चंद्रकांत चौगले दानोळी, निखिल वाळकुंजे दानोळी व अशोक पांडव यड्राव यांच्या बैल जोडीने बक्षीस मिळवले। नवतर बिंदाती बैलगाडी शर्यतीत अनुक्रमे प्रकाश बाबर, प्रकाश रुकडे व बाळ्या बाबर खोची यांच्या बैल जोडीने क्रमांक मिळवले। बक्षीस वितरण माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, राजीव आबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, शरद साखरचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्य ऐश्वर्या पाटील, उद्योजक अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, प्रमोद सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दिनकर पाटील, मिलिंद सूर्यवंशी, अश्विन वाघ, रमेश जाधव, जयराज पाटील, शंकर जांभळे, दिलीप पाटील, विजय पाटील, अभिजित पाटील, पांडुरंग चव्हाण, प्रकाश बाबर, प्रकाश पाटील, प्रशांत मडके, अशोक दाडमोडे, अमोल आडके, स्वप्नील यशवंत आदी उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सृष्टी पाटील, खोची।